आता मला कळतंय की घरोघरी मातीच्या चुली हे नाव का आहे मालिकेला, कारण हे जे असे संवाद आहेत ते तुम्ही ते संपल्यानंतर काय घेऊन जाता, काय विचार करता, याचा आता प्रेक्षकांनी विचार करण्याची गरज आहे. कारण आता आपल्याला असा प्रेक्षक तयार करायचा. तुमचं शिक्षण म्हणजे शाळेचं नाही म्हणत मी, सामाजिक शिक्षण किती आहे तुम्हाला, त्याचा तो शिक्षण किती मिळालं आहे किंवा त्याचा तुम्ही किती विचार केला आहे याच्यावर ते बेस आहे. आणि त्यामुळे कदाचित ते लांब लांब जातात आणि मग कुटुंब दुभंग. तसं होऊ नये. एनर्जी म्हणशील तर मी कम्प्लीट व्हेज आहे आणि माझा दिनक्रम हा अत्यंत शिस्तबद्ध असतो. माझ्याकडे आलेलं काम मी प्रामाणिकपणानं करते. हॅलो सेलिब्रिटी कट्टर, मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी आत्ता आहे ढेपेवाड्यामध्ये आणि निमित्त खूप खास आहे, कारण तुमच्या लाडक्या वाहिनीवरती म्हणजे स्टार प्रवाहवरती येत्या 18 मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली नावाची कौटुंबिक मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. आणि त्या मालिकेतील मुख्य अभिनेत्री, आपण म्हणू शकतो ज्येष्ठ अभिनेत्री आणि माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री नयना आपटेराई माझ्यासोबत आहेत. कशा आहात? मी एकदम छान आहे. तुम्ही कशा आहात? मी खूप छान आहे आणि आता तुमच्यासोबत गप्पा मारणार तर अजूनच छान. अगदी बरोबर आहे, तेव्हा मारा गप्पा. हे भारी होतं, म्हणजे मलाच आता एनर्जी मिळाली आहे, हो ना? हो. तर आता ही कौटुंबिक मालिका आहे. बरोबर. तर मालिकेमध्ये आम्ही बघतोय की रणदिवे फॅमिली जी आहे ती कौटुंबिक मालिका सगळ्यांच्या भेटीला येते, कौटुंबिक कुटुंब आहे हे. तर तुम्ही काय सांगाल की आजकालच्या तरुण पिढीला एकत्र कुटुंब पद्धत नको असते, नवरा बायको बास आणि आपलं आपलं एवढंच हवं असत, तुम्ही काय सांगाल तरुण पिढीला? नाही, नको असते असं आपण नाही म्हणू शकत. एकत्र माणसं नको याला थोडीशी इकॉनॉमिक कंडिशन सुद्धा जबाबदार आहे. कारण असं आहे की 12 ते 14 तास IT मध्ये काम केल्यानंतर, सकाळची शिफ्ट केल्यानंतर किंवा संध्याकाळी 7 ते 7 पिकअप पॉइंट वगैरे या सगळ्या, ही सगळी लाईफस्टाईल आहे. यात केल्यानंतर कधी कधी असं होतं की घरातले असणारी ज्येष्ठ मंडळी यांचा कधी कधी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये इंटरफिअरन्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो कदाचित हा इंटरफिअरन्स जास्त झाला असेल किंवा घर छोटं असेल आणि नाईलाज असेल आणि जर बाहेर राहायची वेळ आली असेल तर छोट्या घरांची संकल्पना ही आलेली आहे. लहान घर, लहान कुटुंब, माणसं लांब लांब, वाटलं तर यावं, आलात तर फोन करून यावं, म्हटलं तर अपॉइंटमेंट घ्यावी, वाटलं तर भेटावं नाही तर फोनवर भेटावं, ते व्हिडिओ कॉलवरती. एवढी आता सोय सवलत आहे. प्रत्यक्ष भेटणं हे आता कमी झालं आहे, काही वर्षांनी ते बंद होईल. पण मला असं वाटतं की फेस टू फेस भेटणं हे आवश्यक आहे. फोनवर तुम्ही काय बोलता हे तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स दिसत नाहीत. प्रत्यक्षात तुम्ही काय बोलता हे चेहऱ्यावरचे हावभाव कळतात. आणि त्यामुळे नवीन पिढीने जुन्या लोकांशी, जुन्या कुटुंबांशी, त्यांच्या असलेल्या कुटुंबाशी, सगळ्या नाही पण काही, नाक न मुरडता थोडंसं आपल्या विचारांना मुरड घालून जर जुन्या लोकांमध्ये त्यांनी आपला वावर ठेवला तर मला वाटतं त्याच्यासारखा आनंद त्यांना मिळणार नाही. त्यांच्यातून हरवलेली जी गोष्ट आहे, मला एक सांगा, आयुष्य हे वाळूसारखं आहे, मुठीत राहत नाही, ती वाळू गळून जाते, तसं हे आयुष्य जातं. तेव्हा नवीन पिढीनं हे आयुष्य वाळूसारखं आयुष्य आहे आत्ताचं, त्यांचं आयुष्य मानही कमी आहे. कारण मान जाते, पाठ जाते, पाय जातात, डोकं जातं, डोळे जातात, कान जातात, या सगळ्या फिजिकल गोष्टी ज्या असतात त्या हळूहळू कमी होतात. अशा वेळेला त्यांना मागच्या पिढीच्या लोकांचा आधार गरजेचा असतो. आणि मागची पिढी सपोर्ट द्यायला तयार असते, पण नवीन पिढीने पण त्यांना सामावून घेतलं पाहिजे. थोडेशा आपल्या मनाला मुरड घालावी, थोडंसं त्यांना समजून घ्यावं. त्यांनी जर आपल्याला समजून घेतलं नाही तर आपण त्यांना समजून घ्यावं. त्यांनी कसं समजून घ्यायचं ह्याचं शिक्षण त्यांना द्यावं, कारण तेवढं शिक्षण नसतं मागच्या पिढीला. ती म्हणजे जी डेव्हलपमेंट असते, सोशल डेव्हलपमेंट, हा जो विचारांचा जो एक डेव्हलपमेंट आहे ती नसते. कारण संकुचित आयुष्यामध्ये, संकुचित विचारांमध्ये, मिडल क्लास फॅमिलीमध्ये ही पिढी वर आलेली आहे.
तेव्हा अमुकच एक गोष्ट करायची म्हणजे चांगली असा विचारांचा पगडा त्यांच्या मनावर असतो, तोच ते पुढच्या पिढीवरती लादण्याचा प्रयत्न करतात, ते पुढच्या पिढीला आवडत नाही आणि त्यामुळे कदाचित ते लांब लांब जातात आणि मग कुटुंब दुभंगतं. तसं होऊ नये, एकमेकांनी एकमेकाला माणूस म्हणून समजून घेण्यात आता इथून पुढे फार गरजेचं आहे आणि ते व्हावं असं मला वाटतं. येस येस, आता मला हे सांगायचं वाटतंय की व्हिडिओ कॉलवरती जे बोलणं होतं ना ते प्रत्यक्ष भेटल्यानंतर जी ओढ असते, जे प्रेम असतं ना, ते व्हिडिओ कॉलवरती नाही होत. हा, कारण त्यात इमोशन नसतं. इमोशन्स नसतात. तुम्हाला काही सांगावं असं वाटलं, तुम्हाला एखादी तुमची खंत बोलून दाखवशी वाटली तर प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचा आवाज सर्द होतो. घरातली एखादी दुःखाची गोष्ट तुम्हाला बोलावं असं वाटतं तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात दडलेलं दुःख जेव्हा सांगावं असं वाटतं तेव्हा त्या व्यक्तीचा आवाज जड होतो. तो व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला नाही कळत. तर त्यामुळे हे व्हर्च्युअल आहे, या खोट्या जगात आपण जगतोय, तर आता इलाज नाही म्हणून जगतोय, पण आम्ही त्यातनं बाहेर पडलोय. नवीन पिढी त्यात अडकली आहे, ती त्यांची लाईफस्टाईल झालेली आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर इमोशन्सही कमी झालेले आहेत. तर इमोशन्स जपा, इमोशन प्रेम ह्या गोष्टी जपा. काय होतं, फोनमध्ये या सगळ्या गायब होतात. हे सगळं स्वप्नवत आहे, सगळं व्हर्च्युअल आहे, हे स्वप्नवत आहे. स्वप्नातनं बाहेर येऊन थोडंसं वास्तवतेकडे जगा, म्हणजे तुम्हाला कळेल जीवन किती सुंदर आहे. ते प्रखर आहे, संघर्षमय आहे, त्यात खडतर प्रवास आहे, पण ते छान आहे. खूप सुंदर. ताई, जसं तुम्ही आत्ता म्हणालात ना की आम्ही तुम्हाला समजून घ्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला आधार देतो, हे मला आत्ता ना घरचंच कोणतरी बोलतंय हे इतकं मला रिलेट झालंय ना. खरं आता मला कळतंय की घरोघरी मातीच्या चुली हे नाव का आहे मालिकेला, कारण हे जे असे संवाद आहेत ते मी रोजच्या रोज घरी ऐकत असते. तेच मला वाटतं तुम्ही या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहात. नक्कीच, हे मालिका नुसतं मनोरंजन नाही, ही मालिका बघताना त्याच्यातनं हे प्रबोधन आहे, हा मेसेज आहे. मनोरंजन म्हणून नुसतं बघू नये, 7:30 बघितलं, 8 उठलं, जेवलं, झोपलं असं नको, ते बघा. त्याच्या पाठीमागचा लेखकाचा विचार जाणून घ्या, काम करणाऱ्यांची कलाकृती जाणून घ्या, सादर करणाऱ्याची जी मानसिकता आहे ती जाणून घ्या. तो किती पोट तिडकीनं ही गोष्ट सादर करण्याच्या प्रयत्नात आहे ते जोपर्यंत प्रेक्षक समजून घेणार नाहीत तोपर्यंत मालिकेचं खरं स्वरूप अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करा. गोष्ट बघू नका, गोष्टीत काय आहे ते बघा. जसं आपण 3 नाटक बघतो तेव्हा नाटक हे मनोरंजन नाही आहे, तो एक प्रबोधनाचा प्लॅटफॉर्म आहे. तसं या चांगल्या गोष्टी, या चांगल्या मालिका, हे नुसतं 7:30 बघायचं आणि 8 जेवायचं असं नाही, ते प्रबोधन आहे. तुम्ही ते संपल्यानंतर काय घेऊन जाता, काय विचार करता, याचा आता प्रेक्षकांनी विचार करण्याची गरज आहे, कारण आता आपल्याला असा प्रेक्षक तयार करायचा आहे. ताई, मला आता इथे एक विचारायला आवडेल की आजकालची ना, म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की आम्ही तुम्हाला समजून घ्यायला तयार आहोत, पण आजकालच्या तरुण पिढीचा, म्हणजे त्याच्यामध्ये मी पण येते, असं म्हणणं असतं की आम्हाला ना आमचे पालक समजूनच घेत नाही, आम्हाला आमची आजी आजोबा समजून घेत नाहीये, कदाचित बहीण भावांमध्ये खूप गॅप असेल तर भाऊ समजून घेत नाही, बहीण समजून घेत नाहीये, तर असं का होत असेल, त्यांच्यामध्ये काय सांगाल? समजून सांगण्याची क्रिया चुकते. वेगळ्या पद्धतीनं अमुक एक कर असं सांगण्यापेक्षा अमुक एक कराव असं वाटतंय का तुला, करून तर पहा, त्यातले असे चांगले परिणाम होतील. कदाचित असं सांगितलं तर ते वे आउट मिळेल, तर त्यातनं शेवटी मार्ग काढायचा आहे. अमुक एक कर असं लादून कधी होत नाही, हे करून आपण बघूया तर खरं. असं म्हटलं तर कदाचित समोरची व्यक्ती तयार होईल. 10 व्यक्ती तयार होणार नाहीत, 6 तयार होतील. आपल्याला 6 चांगली माणसं तयार झाल्याशी मतलब. आणि खर तर असं पण असेल ना की आपण किती छान प्रकारे तो मुद्दा समोरच्याला समजावून सांगतोय त्यावर पण ते खरं डिपेंड असेल, नाही का? हा, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारानं समजून सांगताय. आता समोरच्याला समजून घ्यायचंच नसेल तर आपल्याला काही बोलायचं नाही, पण समजून घेणं, समजून सांगणं हे तुमच्या शिक्षणावर आधारित असतं. तुमचं
शिक्षण म्हणजे शाळेचं नाही म्हणत मी, सामाजिक शिक्षण किती आहे तुम्हाला, त्याचा तो शिक्षण किती मिळालं आहे किंवा त्याचा तुम्ही किती विचार केला आहे याच्यावर ते बेस आहे. तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे या विचारांनी जर तुमचं अपब्रिंगिंग असेल तर पुढच्या पिढीशी तुम्ही असंच वागाल. तुम्ही इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय, हिंदी असेल मराठी असेल सगळीकडे काम करताय, आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये असं काय बदल वाटतं तुम्हाला? बदल असा म्हणता येत नाही, कारण शेवटी नवीन पिढीसुद्धा माणूसच आहे ना. जर मागच्या पिढीला राग येत असेल तर पुढच्या पिढीला पण राग येणारच, पण राग येण्याची क्रिया वेगळी आहे. मागच्या पिढीनं आम्ही असं समजून घेतो की का राग येत असेल याला, तसं तरुण पिढीनं असं बघायला पाहिजे हे का सांगत असतील आपल्याला, त्यांच्या अनुभवावरून सांगत असतील, अमुक एक करा म्हणून नाही तर तो दृष्टिकोन त्यांनी बदलायला पाहिजे. कारण काय झालंय, याच्यामध्ये इमोशनचा भाग कमी झालाय. आता कुणाचं कुणाला प्रेम वाटत नाही, प्रेम म्हणजे आपलेपणा वाटेनसं झालेलं आहे, तो ओलावा संपलाय. तेव्हा नात्याचा हा ओलावा का झाला संपलाय, माणसं दूर गेली आहेत म्हणून, ती दूर गेली आहेत म्हणून. आणि हे तुमच्यामध्ये जो विलन आहे मोबाईल, या विलनमुळे तुमच्या नात्यांमध्ये फारकत आलेली आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये संपूर्ण टेक्नॉलॉजी आहे, याच्यात भरपूर नॉलेज असेल पण याच्या शहाणपण नाही. शहाणपण वाचनाने येतं, प्रयत्नाने येतं, अनुभवाने येतं, विचाराने येतं. वाचन नसेल तर शहाणपण कसं येईल? त्यामुळे नवीन पिढीनं खूप वाचलं पाहिजे, वेगवेगळं वाचलं पाहिजे, वेगवेगळं अनुभवलं पाहिजे. चरित्र वाचून उपयोग नाही आहे, आत्मचरित्र वाचून उपयोग नाही आहे, समाजाचं चित्रण वाचायचं आहे. वाचायचं म्हणजे शब्दरूपी नव्हे, अनुभवरूपी. वाचन हे फक्त लिखित नसतं, वाचन हे तुमचं ऑब्झर्वेशन जे असतं ते एक प्रकारचं वाचन आहे. आत्ता आम्हाला मगाशी कळलं की तुमची या मालिकेमध्ये खटाळ सासूची सुद्धा भूमिका आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा काय खटाळपणा बघायला. खटाळपणा म्हणजे असं की ती विलन नाही आहे, पण तिचं आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे. तर आपल्या मुलीची प्रॉपर्टी हातामध्ये असणारी ती दुसऱ्याच्या घशात घालू नये अशी तिची इच्छा आहे, तेव्हा ती तिला सारखी टोकत असते का सावत्र मुलांवर जास्त प्रेम करू नको. आणि माझी मुलगी फार चांगली असते, ती सगळ्यांवर प्रेम करते, पण मला असं वाटतं की आपली मुलगी वेडपट आहे, ती सगळ्यांवर प्रेम करते. म्हणजे उद्या सगळं तिला हे घेऊन जातील, तिचं प्रॉपर्टी घेऊन जातील जे काय, म्हणून ती तिला तिच्या त्या स्वभाव दर्शनामध्ये विनोद आणि खटाळपणा बाहेर येतो. मुळात तशी नाही आहे ती, वाईट नाही आहे हां, पण ती जरा काय म्हणतात त्याला खुसपट काढून पिल्लू सोडून देणारी आहे. म्हणजे एखाद्याच्या डोक्यात पिल्लू सोडायचं आणि मग त्याचा हत्ती झालेला बघायचा आणि मग आपण मजा बघायची, असं आहे. मजा येणार आहे म्हणजे एकंदरीत बघायला. आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही इतके वर्ष काम करताय इंडस्ट्रीमध्ये आणि स्वतःची काळजी तुम्ही कशी घेता? खरं तर आता आपण बघतोय तुम्ही सकाळपासून नॉनस्टॉप इंटरव्ह्यू देताय, खणखणीत आवाज, तोच मिश्किलपणा, आणि हे जे मी आता स्टार्ट टू एंड इंटरव्ह्यू मध्ये बघते ना स्माईल चेहऱ्यावरच, काय पाठीमागे सगळं रहस्य काय आहे याच्या मागचं? काही नाही, मी फार काही समाजाचा विचार काही करत नाही. माझ्यासमोर असलेलं काम मी करते, असलेल्या कामात मी आनंद घेते. माझा आजचा दिवस आनंदात गेला यात मी खुश आहे. मला घरून खूप छान सपोर्ट आहे, माझी फॅमिली खूप प्रगत आहे, त्यामुळे मला घरातनं खूप बुस्टिंग असतं. एनर्जी म्हणशील तर मी कम्प्लीट व्हेज आहे आणि माझा दिनक्रम हा अत्यंत शिस्तबद्ध असतो. माझ्याकडे आलेलं काम मी प्रामाणिकपणानं करते आणि लोकांनी मला आता 71 वर्ष सहन केलं आहे, तर त्यामुळे पुढं सुद्धा ते मला सहन करतील असं मला वाटतं. म्हणून मी जरा जास्त चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर असं हीच माझी एनर्जी आहे आणि मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. आणि दुसरं म्हणजे माझं काम संपल्यानंतर मी तिथे थांबत नाही, मी घरी निघून जाते. कमाल होतं. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना या मालिकेबद्दल सांगा. ही मालिका जरूर बघा, यातनं काही जर प्रबोधन करता आलं तर करा, तुमच्या कुटुंबामध्ये बघायला सांगा, आणि जर चांगली गोष्ट दिसली तर तुमच्या घरातल्या तरुण पिढीला, जुन्या माणसांना हे सांगा की बघा ते काय बोलतात.
तुम्हालाही तसं वागलं पाहिजे, तुम्हालाही असं बोललं पाहिजे, असं नेगेटिव्ह बोलू नका. ती बोलते का तसं? सगळीकडे या गोष्टी असतात, हे चित्र तुम्हाला सगळीकडे दिसतं, म्हणून तर घरोघरी मातीच्या चुली. एंड मात्र कमाल होता. थँक्यू सो मच नैना आपटे ताईंसोबतचा हा इंटरव्ह तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थात सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.